माधा नवरा का दिखड़ा ओ उबा राहिले रे दाजी काय राव सुंबाट उबा राहिले तुम्ही असं उबा राहिलो रे आमची बॅटरी कशी चार्ज व्हायची ना टाळ्या ना शिट्ट्या काय याला अर्थ आहे का दाजी नवरा का तिकडं हाय का नाही नाही ते टोपी वाले आपले दाजी ते नवरा नाही इकडं आहे का माझा नवरा कोण आहे तू माझा नवरा तुझ्या घुंगऱ्यात शोधावं लागेल माझा नवरा आहे तिकडं ए कार्टे अरे माझा नवरा विचारला तुझा पप्पा नव्हता विचारला हाय हाय म्हणतो इश सावकार तुम्हाला माहिती का काय हो सकाळपासून माझा नवरा बेपत्ता आहे माझा नवरा लय देव माणूस माझा नवरा बिडी ओढत नाही गुटखा खात नाही सिगरेट ओढत नाही दार ओटत करतात ए आवाज नाही आवाज नाही शांताराम का इंतजार तो सब उधारी वाले करते हैं लेकिन शांताराम को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन है आई संत शिरोमणी जहांगीर बाबा हा कोणता देव आहे याच्या आईने ठेवलाय देवाऱ्यात पुजायला ठेवलाय पण मी म्हणते एवढा पाऊस पाण्याचे दिवस सकाळपासून सोन्यासारखे कार्यक्रम झाले एवढी गर्दी एवढी सोन्यासारखी माणसं इथं बसलेली एवढ्या गर्दी देवाला नक्की कोणाचं काहीतरी चुकलेलं लय चुकलंय लय चुकलंय तुझं एकटीच चुकलंय मी चुकले लय उशीर आलीस पावसा पाण्यात भिजली नाही चिखलात लोळली नाहीस नानाला नानाला सांगून माझी सेपरेट जत्रा भरवायला सांग देवा एवढ्या सगळ्यांच्या समक्ष मी एकटी माफी मागते देवा देवा मी चुकली मी पहकली काय पुण्याच्या सदाशिव पेठेत ना आलीस का तिच्या आईला कसली मिळमिळीत माफी मागती देव कसला रगीला आलाय माफी कशी मागितली पाहिजे देवा मी चुकली मी बहकली असं नाही म्हणायचं मग म्हणायचं ए देवा ए देवा मी चोहकली मी बहकली आईला देवीला हाणू नको गप्प बसा देवाला काय पाहिजे पडदिशी सांगा देवाला काय नग मग झाडाला पाहिजे झाडाला पाहिजे झाडाला काय पाहिजे झाडाकडे बघून तू एकटीच म्हण काय बिगे होट तेरे तुझ्या आईला दारू पिऊन त्या बापान देव बोलावला होता का काय इथं आल्यापासून बघतोय हा दारूचा वास कुठं येतोय ग कोणतरी वासाची दारू पिले बरोबर आहे मी दारू पिले तुम्हाला वास येतोय चायला बाय माणूस असून दारू पिती लाज नाही वाटत ए बेवडी दारू पिती तुम्ही दारू पिले अख्ख्या गावात वास सुटला तुमचा कोण दारू पिले तुम्ही दारू पिले तुझे एका रट्ट्यातच मुतविल बघ मी दारू पिले हो हो तुम्ही दारू पिले पिलो असेल होता असं आठवड्यातून सात आठ वेळा होत आठवड्यात सातच वार असते सात का बेवड्याला ओव्हर टाइम नसतो चायला बावलटच आहे बेवड्याला सुद्धा ओव्हर टाइम असतो हजार वेळा सांगितलं धनी दारू पिऊ नका बायो या दारू पाय कुठं जत्रेल नेत नाही कुठं फिरायला नेत नाही ते बघितलं का आपल्या शेजारची पारू तिनं काय केलं तिचा नवरा
बरं तिला रोज फिरायला घेऊन जातो. मग तुम्ही नेलं का? मी एकदा विचारलं होतं, लय हंती ती. तिला कशाला? तिला कशाला? तू कोणाला म्हणती? मला विचारलं का? मला. मग हे कावा पुढच्या जत्राला सांगणार आहे का? असंच होतं धनी दारू मुळे. धनी दारू वाईट आहे म्हणूनच मी ताईट आहे. वाईट आहे म्हणूनच मी ताईट आहे. आणि तुला कोणी सांगितलं दारू वाईट आहे? कशाला सांगायला पाहिजे? अगं दारू जर वाईट असती तर चिखलामध्ये सुद्धा हे लोक नानांसाठी थांबले असते का? बरोबर बरोबर. नाना सुद्धा स्वागताला होते माझ्या. अरे बापरे, कालपासून सांगत होते तुम्ही येळेवर या येळेवर या. पण मधीच देव अडकला होता. तीन येळा रस्ता चुकला. बरोबर. हा ना बर. हे एवढी चांगली चांगली माणसं जमली, दारू वाईट आहे म्हणून जमली. मग अगं हे वादक वादक खुद्द चंदन कांबळे महाराष्ट्राचे महागायक मला बॅकग्राऊंड देतात. मग ओळख आपली वाजवायला वाजवायला. अर्जुन भाऊ आहे आमचा. कसा का असाना तो? पण अर्जुन भाऊ आहे आपला. चांगला तो नालायक आहे पण अर्जुन भाऊ आहे आपला. काय अजून कोण आले बघा? अजून आपले गुरुजी आले. गुरुजी आले. पिंटू भाऊ आले. पिंटू भाऊ आले. पिंटू दाजी आले. दाजी दाजी आमचे दाजी. हा तुमचे दाजी. मग पुढे दाजी. हा कसे काय एवढे लेट आले? दाजी आले ना. रस्ता चुकले होते. हा रस्ता चुकले. अगो बाई एवढे मोठी मोठी माणसं येत माझ्या स्वागताला. अगं ये मी जर दारू पिऊन घरी गेलो ना मला झोप नाही लागली. हे वादक एकत्र गोळा होतात. गोळा होतात बिगर पेमेंटचे. बर वाजवतात. काय जीव तुडून वाजवतात. काय म्हणतात? गातात. नरड फाटस्तवर गातात. अंगाई गीत म्हणून मला झोपवतात. अंगाई गीत? हा. कोणतं? हरभऱ्याच्या झाडाखाली हत्ती झोपला ग बाई. हरभऱ्याच्या झाड त्याला जमत नाही. तुम्ही धाडाच का? तुमच्या बापानी हरभऱ्याच्या झाडाखाली हत्ती झोपवला होता का? हत्ती प्लास्टिकचा होता. चायला पावलंच. हत्ती प्लास्टिकचा होता. असेल पण तुला कोणी सांगितलं दारू वाईट? कशाला सांगायला पाहिजे? पुण्याला 40 लोक विषारी दारू पिऊन मिली. मुंबईला 100 लोकांना विषारी दारू मुळे उलट्या आणि जुलाब झाले. दोन्हीकडून दारू बाहेर पचली नाही. पचली नाही त्याला पचायला खानदानी बेवडा लागतो. इथं आपल्या नसा नसात अल्कोहोल भरलेले माहिती का? खानदानी बेवड्याचा विषय ना चालला. दारू किती वाईट आहे त्याचा विषय चाललाय. एवढी लोक दारू पिऊन मेली पटापट मेली. हे तुला कोणी सांगितलं? सगळ्या पेपरला होत. हे पेपरला होत. बंद बघा नवरा बाय सुधारा. बंद पेपर वाचणं बंद.